कृषी मित्र विषय आल तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. तर शेतकरी बांधवांनो, आज आपण जे प्लांटो हे जे कृषी तंत्रचं पल्सर बायोटेक कंपनीचं जे जैविक खत आहे या संदर्भात आपण एक थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर त्यामध्ये आपण प्लांटोचं प्रमाण किती वापरावं, प्लांटो वापरण्याचे फायदे आणि प्लांटोमध्ये कोणकोणते कंटेंट आहे आणि त्याचं प्रमाण या संदर्भात आपण एक माहिती घेणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, हे जे प्लांटो आहे, प्लांटो कृषी तंत्र पल्सर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड गोव्याची कंपनी आहे. या कंपनीचं आपल्याला जैविक खत पाहायला मिळतं. तर प्लांटोचं नाव सर्व शेतकऱ्यांनी एकदा ना एकदा आपल्या ऐकलंच असेल, मार्केटमध्ये असेल किंवा वापरून सुद्धा बघितलं असेल. तर त्याचे रिझल्ट कशा प्रकारे आहे हेही आपल्याला एक चांगल्या प्रकारेच माहिती आहे. तर शेतकरी बांधवांनो, प्लांटोमध्ये आपल्याला प्लांटोझाइम आणि तसेच बेंटोनाइट ग्रॅन्युअल आणि जे आपलं सीवीड एमिनो आणि ह्युमिक असे वेगवेगळ्या जे जैविक आहेत त्याच्या आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्याचं कॉम्बिनेशन आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. तर शेतकरी बांधवांनो, आपल्याला सर्व जवळपास आपल्याला सर्वच पिकासाठी आपण हे जे प्लांटो आहे याचा वापर करू शकतो आणि त्याचं प्रमाण आहे. आपण 50 किलो म्हणजे 25 किलोची एक बॅग असते त्याची, तर आपण 50 किलो पर एकरसाठी वापरू शकतो शेतकरी बांधवांनो. तर विशेष सांगायचं म्हणजे आपल्याला ऊसामध्ये, कांद्यामध्ये किंवा आपलं फळवर्गीय पिकं असेल यामध्ये आपल्याला सर्वच पिकामध्ये खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट पाहायला मिळतो. जर आपण कांद्यामध्ये वापरत असाल तर कांद्यामध्ये आपल्याला ज्या मेन म्हणजे जे पांढरेमुळे आहे त्याच्या संख्येमध्ये वाढ झालेली दिसते आणि न्यूट्रिएंट अपटेक करायला म्हणजे जे आपण इतर खत टाकतो तर त्याचं जे फास्टले आपल्या पिकाला लागू होतं शेतकरी बांधवांनो. ऊसामध्ये जर टाकला असेल तर ऊसाचा जे कांड्या आहेत त्या फास्ट वाढायला लागते. 3-4 महिन्यामध्येच आपल्याला 10 ते 12 कांड्यांपर्यंत ऊस वाढलेला दिसायला लागतो शेतकरी बांधवांना. आणि ऊसामध्ये अजून एक फायदा म्हणजे आपला जर दुसरा जर म्हणजे दुहेरी जर ऊस असेल किंवा आपण दुसाट्याचा ऊस म्हणतो, तर दुसाट्याचं ऊस जर असेल तर दुसाट्याच्या ऊसामध्ये आपल्याला जे फुटवा आहे तो फुटवा चांगल्या प्रकारे झालेला पाहायला मिळतो शेतकरी बांधवांना. तर जे प्लांटोचे कंटेंट, तर त्याच्यामध्ये आपल्याला प्लांटोझाइम आणि तसेच जे बेंटोनाइट ग्रॅन्युल आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. तर पिकासंदर्भात कोणत्या पिकांमध्ये वापरायचं या संदर्भात देखील मी थोडक्यात माहिती दिली. आणि प्रमाण आपल्याला एकरी 50 किलो वापरायचंय, म्हणजे जे आपल्याला 850 ते 800 रुपये आपल्याला 25 किलोची बॅग भेटते, म्हणजे आपल्याला एकरी 1600 ते 1700 रुपये खर्च करायचे फक्त शेतकरी बांधवांनो. आणि एक मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या कंपन्यांचे आपल्याला प्लांटो पाहायला मिळते, न्यू प्लांटो, हाय पॉवर, आमचं फलन. पण आपल्याला फक्त जो प्लांटो वापरायचा आहे शेतकरी बांधवांनो, तो कृषी तंत्र पल्सर बायोटेकचा मी साईडला फोटो शेअर करतो काही आपल्याला ते बॅगीचे, तर तोच आपल्याला वापरायचा आहे. इतर कोणताही वापरू नका, कारण त्याच्यामध्ये आपल्यासोबत फसवणूक होऊ शकते. आणि ज्याची किंमत आहे शेतकरी बांधवांनो, ती आपल्याला 800 ते 850 रुपयापर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचे खूप चांगल्या प्रकारे फायदे पण आपल्याला पाहायला मिळत आहे. फक्त मला एवढंच सांगायचं होतं या व्हिडिओ मार्फत की त्याचे फायदे कशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याचे कंपनी संदर्भात एक देखील माहिती द्यायची होती, कारण मार्केटमध्ये सध्या खूप वेगवेगळ्या कंपन्यांचे प्लांटो येत आहे कारण शेतकऱ्यांना माहीत नसतं. तर शेतकरी बांधवांना साईटला फोटो शेअर केलेला आहे, तुम्ही फोटोमध्ये बघू घ्या कशा प्रकारची बॅग दिसते. बॅग जरी अशा प्रकारची असली पण त्याच्यावर कंपनीचं नाव पाहून घ्या, कृषी तंत्र पल्सर बायोटेक गोवा प्रायव्हेट लिमिटेड ही गोव्याची कंपनी आहे, म्हणजे गोव्याचं रजिस्ट्रेशन आहे शेतकरी बांधवांनो. तर बॅगीवरती सरळ सरळ जे कंटेंट आहे, प्लांटोझाइम असेल किंवा बेंटोनाइट असेल किंवा सीवीड एक्स्ट्रॅक्ट असेल, असे वेगवेगळे कंटेंट बॅगीवरती मेन्शन केलेले आहेत. प्लांटोझाइम 5%, बेंटोनाइट ग्रॅन्युअल 95%, अशा प्रकारे जे कंटेंट मेन्शन आहे आपल्याला, त्याचं जे जैविक खत म्हणून सर्टिफिकेशन पण आपल्याला गव्हर्नमेंटने दिलेलं आहे या कंपनीला. ज्या कोणत्याही पिकाच्या पांढरेमुळाची चांगली वाढ झालेली आपल्याला दिसून येते, जे आपलं फोटोसिंथेसिस असतं झाडामध्ये, म्हणजे जे अन्नद्रव्य तयार होण्याची प्रक्रिया असते झाडामध्ये प्रकाश संश्लेषणची, ती आपल्याला चांगल्या प्रकारे दिसून येते. त्याच्यामुळे जी आपली एकंदरीत जी ओव्हरऑल पिकाची जी डेव्हलपमेंट आहे ती अगदी फास्ट होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि आपण जे इतर खतं वापरतो त्याचं लिचिंग म्हणजे जे आपलं खतं जे टाकल्यानंतर ज्या पिकाला लागू होतात 50% आणि 50% जवळपास वाया जातात, तर ते 100% पिकाला लागण्याचं म्हणजे लागू होण्याचं काम करतं. आणि जे पिकामध्ये जे ऍब्सॉर्प्शन म्हणजेच आपलं जे पिकांमध्ये खत ओढण्याची क्षमता ती आपल्या झाडाचं वाढवतं, कारण मुळांची वगैरे संख्या चांगल्या डेव्हलप झालेली असते. तर एकंदरीत शेतकरी बांधून आपण जे प्लांटो कृषी तंत्राचं ओरिजिनल प्लांटो येतं त्याच्या संदर्भात आपण एक थोडक्यात माहिती घेतली. तर प्लांटो आपल्याला ड्रीपद्वारे म्हणजेच लिक्विडमध्ये सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे कृषी तंत्राचं. तर आपण लिक्विडमध्ये म्हणजे ड्रीपनी जर सोडायचं असलं तर ड्रीपनी सुद्धा सोडू शकता शेतकरी बांधवांनो. तर धन्यवाद शेतकरी बांधवांनो, एकंदरीत तुम्हाला प्लांटोबद्दल एक थोडक्यात माहिती भेटली असेल. जेणेकरून माझा हेतू एवढाच आहे की जेणेकरून तुम्ही मार्केटमधला ओरिजिनल प्लांटो वापरतात, कारण मी खूप शेतकऱ्यांना प्लांटो सजेस्ट केला तर त्यांनी मला साहेब ही प्लांटोची बॅग आहे का, हेच ओरिजिनल आहे का, या संदर्भात भरपूर शेतकऱ्यांनी मला फोटोज पाठवले. परंतु जवळपास 50 ते 60% शेतकऱ्यांना ओरिजिनल प्लांटो भेटलेला नव्हता, त्यांची थोडक्यात एक फसवणूक झाली होती. तंत्राचा ओरिजिनल प्लांटो मार्केटमध्ये अवेलेबल आहे, एक जास्त पैसे देण्याची गरज नाही, फक्त 25 किलोची किंमत
किंमत आपल्याला 800 ते 850 रुपयापर्यंत मार्केटमध्ये मिळते. तर धन्यवाद शेतकरी बांधवांनो, तुम्हाला एकंदरीत हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये वेगवेगळ्या लिंक दिलेल्या आहेत, जे टॉपचे कीटकनाशक कोणते आहेत, उसाला खत व्यवस्थापन कसं करावं, कशा प्रकारे करावं, उसाचा जे तांबेरा रोग असतो ते नियोजन कशा प्रकारे करावं, असे जे वेगवेगळे व्हिडिओ आहेत त्याच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेल्या आहेत, तो पण तुम्ही व्हिडिओ जाऊन पाहू शकता. किंवा माझं ओव्हरऑल जो चॅनल आहे त्याच्यावरती मी खूप